हिंगणघाट शहर में इस साल बड़े प्रमाण में पर्यावरण पूरक गणपति का विसर्जन किया गया। हिंगणघाट शहर में नगरपालिका मुख्य अधिकारी हर्षल गायकवाड़ इनके मार्गदर्शन में शहर में गणपति विसर्जन के लिए पर्यावरण पूरक कृत्रिम जल कुंड निर्माण किए गए थे। वना नदी संवर्धन समिति की ओर से वना नदी तट पे नगरपालिका के मार्गदर्शन में विविध उपक्रम वना नदी को प्रदूषण से बचाने के लिए आजमाए गए। शहर की जनता ने इस साल बड़े प्रमाण में पर्यावरण पूरक गणपति विसर्जन किया। प्रतिवर्ष गणपति विसर्जन के रहते बड़े प्रमाण में नदी में प्रदूषण होता था, लेकिन इस साल वना नदी को तट के प्रदूषण से बाधित रखने के लिए नगर पालिका हिंगणघाट और वना नदी संवर्धन समिति के पदाधिकारियों ने सफलता हासिल की है। वना नदीच्या या तीरावर निर्माल्य संकलन व पर्यावरण व्यवस्था करी लोकजागृती अभियान राबवल्या गेला आहे। नगरपालिका हिंगणघाट आणि सामाजिक संस्थाकडून किंवा वना नदी संवर्धन समितीचे जे आहे पदाधिकारी आहेत रुपेश लादुरकर यांच्याशी जाणून घेऊया, यांनी कुठले कुठले म्हणजे यावेळेस जे प्रोजेक्ट आहे राबवले गेले आहे गणपती विसर्जनाच्या वेळेस आणि त्याचा काय काय फायदा होणार आहे, काय म्हणणं आहे, कुठले कुठले? गेल्या 2-3 वर्षापासून हिंगणघाट शहरात आम्ही वना नदी संवर्धन समितीची स्थापना करून नगर परिषदेच्या माध्यमातून हिंगणघाट शहरात लोकांमध्ये जनजागृती तयार केलेली आहे की आपल्या घरचं जे निर्माल्य निघते ते नदीमध्ये विसर्जित करू नका। ज्याच्यामुळे नदी अपवित्र होते, नदी ही जीवनदायिनी आहे, हिंगणघाट शहराची ही जीवनदायिनी असल्यामुळे हिला सुरक्षित ठेवणं प्रत्येक नागरिकाचं काम आहे। हिंगणघाट शहराच्या प्रत्येक नागरिकांनी यावर्षी सहभाग घेतला आणि नगर परिषद व हिंगणघाट वना नदी संवर्धन समितीच्या माध्यमातून गेल्या 2-4 वर्षापासून आम्ही नदी संवर्धनाचा विषय घेत आहोत। यावर्षी भरपूर प्रमाणात लोकांमध्ये फार जागृती आली। हिंगणघाट शहरामध्ये असे 5 कुंड नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही तयार केले आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वार्डातील लोकांनी गणपती विसर्जित केला आणि जे घरचे निर्माल्य होते ते जमा केले नदीवर। आज 5 ट्रॅल्या नदीवर होत्या, त्यामध्ये लोकांनी जे निर्माल्य टाकलं एवढं मोठं निर्माल्य हे नदीमध्ये जात होतं, त्यामुळे नदीचे विद्रुपीकरण होत होतं। तर 2-3 वर्षापासून आम्ही नदी जागृतीचं जे अभियान राबवलं त्यामुळे आज नदी तुम्हाला स्वच्छ व सुंदर दिसत आहे। याचं एकच कारण की लोकांमध्ये आज जनजागृती झालेली आहे, आपली ही जीवनदायिनी आहे, खरी जीवनदायिनी। यामध्ये नगर परिषदचे कर्मचारी मुख्याधिकारी हर्षल गायकवाड, पोलीस प्रशासन व महसूल विभाग यांनी फार मोठ्या प्रमाणात आम्हाला सहभाग दिला। असा सहभाग हिंगणघाटच्या प्रत्येक नागरिकांनी द्यावा अशी मी आपल्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो। एवढं बोलून आपले 2 शब्द समाप्त। एकूणच हिंगणघाट शहरात आहे, चला आपली वना नदी जलवाणी वायू प्रदूषणापासून वाचू असे मोठे उपक्रम यावेळेस गणपती विसर्जनाच्या वेळेस राबविण्यात आले, असेच काही नागरिकांचे म्हणणे आहे। हिंगणघाट से BCN न्यूज के लिए कैमरामैन योगेश लखोटे के साथ रवि यनौरकर की रिपोर्ट।